देत असतील ना, सुनगीन बनून नाही दे काय? हा कुसुमबाई तिकडे होती पोरी जवळत, देत असताना स्वयंपाक गी करून सुनबाई काय ची देते? बिलकुल नाही, टाइम मध्ये तर नाही आणून दे पोई, आपला मीच बनव खाऊ इच कधी खिचडी बनव कधी चून पोई बनव केलं बा, आता पोरीसाठी करा लागलं बा निघले बा, आता तिच्या नातींच काढून दिलं आता हिच्या पोरात काढून दिलं बापा काऊन नाही देत ते, आता एकतीस तर सोन आहे, दोन चार तर आहे नाही, ते दिन ते दिन, आता एकतीस सोन आहे, एकटाच पोरगा आहे आणि तुम्ही दोघं बुटा बुटी काऊन नाही देत? एक टाईमचं देवाला तिले जोर येते का तिले? राहू द्या बेबी बाई, काय बोलत बसता? आम्ही नाही बोलत, आम्ही कर बापा म्हणलं, तुला जसं वाटते तसं कर, आम्ही आपलं बनवतो आणि खातो बापा. काऊन नाही बोलाव कुसुमबाई? बोलाव, अधिकार आहे आपला. हा बोलाव, तिथं जाऊ जाऊ बोलाव. काय बाई तुले काय कमी पडते? माय पोरग काय तुले कमी करते तर तू आमच्या संग अशी वागत? एक टायमाच बनून देत नाही तू आम्हाला, काऊन अशी करत? असं हक्कानं विचारायले जावा काऊन नाही? पोरग बाई आपलं जनम दिलं आपण त्याले. राहू द्या बेबी बाई, काय बोलायला जावं, काय आपला अधिकार? पोरग होय बापा जनम दिल ना, मोठं होत पर्यंत आपलं पोरग, मग ते त्याची जिंदगी जगते, आपण आपली जिंदगी जगा म्हणलं, काय ले त्याच्या जिंदगी मध्ये हेडा सावड करा. राहू द्या त्याला दोघाले, आम्ही दोघं आम्ही बुटापुटी करतो आणि खातो, आम्ही खुश आहो आम्ही बी, काही आम्हाला काही तकलीफ नाही, आम्हाला आमचे हात पाय चालते तोपर्यंत आम्ही करतो आणि मग आपोआपच करतेत ते, आपोआप करतेत, काही पाहणे लागत मग बेबी बाई. बोलू काय? आत्ता खडकावतो चांगला, पोराले खडकावतो तुमच्यावाल्या आणि सुनीले खडकावतो तुमच्यावाल्या, आणि द्या तुम्ही परवानगी द्या मले, आत्ता जातो ना खडकावतो चांगली. नाही नाही बेबी बाई, नाही नाही राहू द्या ना, कागले कायले तुम्ही खडकावता? राहू द्या, जसं आहे तसं राहू द्या बापा, आहे ना चालू. आता ते ती चढलं होतं कांताचं म्हणून मी तिकडे होते, मग आता आता हा मी आता इकडे राहतो करतो आम्ही बापा. नाही सांगा तुम्ही कुसुमबाई, सांगा मुले तुम्ही, आता जातो ना सारखीच करतो तिले. एक भाकर करणं माग होते काय तिले? हा एकटा बुडास्त होता, हा बुड्यानं स्वतः हातानं करून खाल्लं, तिले काय होत होत एक भाकर करून चाराले? काय झालं बेबी बाई, काय झालं, कोणाला बोलून राहिले म्हटलं? मग आली काय वशांती कांता आली काय? हो आई हो, आडलं ना लो बापा, काय करतो थांबून, जावाचं याय ना गावले ना. बेबी बाई कोणाला बोलून राहिल्या? ओ काय नाही कोणाले, सुनबाईले सुनबाईले बोलून राहिल्या त्या. हो शांती इकडे ये, सांगतो तुला, त्या बाबा इकडे एकटा होता तर त्या बाबाला तिनं भाकर नाही करून द्याव का एक दोन टायमाले? किती खाते असा बुटा, किती खाते तो? हा एक एक पोई बनून द्याले काय होते तिले? हा स्वतःच्या हातानं बनू बनू खाल्लं म्हणते त्याईन. आता तसं आहे का बेबी बाई, तसं हे लग्न झालं तर दोन महिने चांगली राहिली, तिसऱ्या महिन्यापासून तिनं अल्लक काढलं, तेव्हापासून कोणाला काही देत नाही, कोणाच्या घरी येत नाही, कोणाला काही पोसत नाही, पाणी तर नाही देत. आम्ही सोडलं बापा तिले, कान कापून सोडलं, झगडा भांडणं करणं बंद आणि जा बापा तुम्ही दोघं तुमची जिंदगी जगा, आम्हाला आमची जिंदगी जगू द्या, बुटा बुटे आहे तोपर्यंत करून खाते, नाही झालं तर मग आम्ही घेऊन जाऊ आमच्या घरी, ते करतील तर करतील नाही तर मग आम्ही आहोत. नाही शांती सरक करा लागते, असं कसं राहू दे, जशी आहे तशी सरक करा लागते तिले, तेव्हा सरकी होईन ते, चांगलं तर तुम्ही नाही म्हणता म्हणून आत्ता गेली ना तर सरकीच करतो तिले. राहू द्या बेबी बाई, राहू द्या, आता आम्हाला काही तिच्या घरी जावं नाही लागत आणि माझ्या आईने बाबाला काही तिच्या घरी जावं नाही लागत, हाय त्याचे हात पाय सलामत करते ते. बर राहू द्या, तुमच्या मतानं बापा. राय नाही म्हणलं काय? शांतुल्याने राय नाही म्हणलं? कसं येऊ कसं दिलं तुम्हाला? मने मने आई मने, थेई मने आणि शांतुल्याही मने, राहा राहा मने, पण मी नाही ना म्हणणे राहायचं ना. राय न राय न, एक रात्र तर राय, हा बनवतो ना पूर्णाचं मस्त. नाही नाही आई, नाही नाही माई सुंदरी पिल्लू एकटे आहे ना बा घरी, हा त्याले पावाले चारा पाणी करायले कोण नाही ना, म्हणून मला जाच लागन आणि वावरातही कोणी नाही, सगळेचे सगळे आम्ही तर बाहेर आहोत. हो ते बरोबर आहे, गोल्या तिकडे गेला वाटते सासूरवाडीत, तो नाही येईन आज. काय माहित, मन फिरलं तर येऊन बी जाईन तो, नाही राहत सासूरवाडीत, येऊन जाते तो. हा तो तर इथं नाही राहत, त्याला काटेचे ते कुठं बी राहले, तर घरीच राहते तो. हो आई, त्याला कुठं गमतच नाही त्याला घरच्या शिवाय. चला मग बेबी बाई, चला बरं लवकर चाललो जो रात वाच्या पहिले. राहू दे व बेबी बाईले, राहू दे त्याले, राहू दे मी पाहुणचार करून त्याचा आणि मग याचं लागन तर घेऊन जा जो. बरं आई ठीक आहे, मग राहू दे. हो ना, आता किती का नाही दिवसाच्या आल्या बापा बेबी बाई मावल्या घरी, तर करतो ना आता मस्त पाहुणचार आणि मग गोल्याला पाठव जो, मग मी फोनच करेन मग तसा, मग पाठव जो गोल्याले, मग घेऊन जाईल लागन तर. काय म्हणलं बेबी बाई, बरोबर ना? सारोचे सारोचे. चला मग बेबी बाई, निघतो आम्ही आता, या मग आरामशीर मस्त पाठवतो गोल्याले मग. बर बर ठीक छे, आरामानं जा मग. चला बाबा निघतो मग, आणि तब्येतीची काळजी घ्या.
हो हो भाई जा मान सुखी राह नो आराम न कर सुखी राय तुले काम करता करता उशीर होईल म्हणलं म्हणून मी म्हटलं का आता शेणच टाकून घ्यावं पहिले म्हणून आलो बा शेण टाकाले दोन चार टोपले तर राहायचे म्हणलं टाकून ठेवा काऊन काही वाईट केलं का म्या काही गलती केली का बा नाही 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 गलती गिलती नाही केली मी म्हणलं का बा आज कुठं गेले बा रोज तर जात नाही बा चहा प्यायल्याशिवाय तर कोणतं काम करत ना तुम्ही म्हणून तशी गलती कायची बापा नाही नाही या या मग या तेवढं टोपलं टाकून घ्या आणि या मग चहा प्याले तू आण तर करी आण तू बाहेर चहा घेऊन या मी येतोच आज वातावरण अनुकूल दिसून राहिलं आज मस्त भावाच्या घरून आली तर फ्रेश झाली घ्या बोलायचे बापा घ्या चहा घ्या सुन सुन लागून राहिलं हिची बहीण नाही का शांती असा सन्नाटा पसरला असं वाटून राहिलं घरी तो हो हो बोलायचे बाबा खरंच मला तर एवढं सुन सुन वाटून राहिलं का असं वाटतं घरातच नाही धसाव काय नाही तर बेबी बाईच बोलणं चालू राहते तिकडे ते आराध्या ची ची तू तू पापा दादा दीदू दुदू करत राहते सवय होऊन गेली होती हा तिची हो न गुल्या गुले राहते का आठ दिवस सासूरवाडीत हो राहते आठ दिवस तुम्हाला वाटते काय असं का गोल्या सासूरवाडी मध्ये आठ दिवस राहील म्हणून काय भरोसा राहून बी जाईन नाही राहत आता या वेळ न रातभर कसा काय राहिला काय माहित नाही तर रातभर तर राहत नाही तो पाहून घ्या आला वाटते तो पाय येऊन राहिला आला ना म्या म्हणलं ना तो राहतच नाही बिलकुल तो तर रातभर कटून बटून राहिला असेल तो आणि पाचक काय सुटल्या बरोबर आला का नाही चहा बनवला काय आई दे बरं मुली दे बरं एक कप चहा हात पाय तोंड धुतो दे आनंद एक कप चहा काऊन रे त्या सासून चहा नाही पाजला काय हा गौरीनं चहा नाही पाजला का तुले घरी आल्या बरोबर चहा चहा करून राहिला आई एक गोष्ट सांगू मी तुझ्या हातचा चहा प्याल्याशिवाय मुले माई सकाळच बरोबर जात नाही आई तुझ्या हातचा चहा पाहिजे मुले तर दिवसही चांगला जाते दे बरं एक कप चहा दे बरं मुले धुई मग हात पाय तोंड धुई बनवतो त्यासाठी एक कप चहा गोल्या राहून जाताना आठ दिवस राहून जाता हा गौरीले आराध्याला घेऊनच येतान पा संग कुठं राहता बाबा सासूरवाडीत कोणी राहते काय आठ दिवस नाही नाही आपल्याला नाही जमत तुम्ही राहिले होते काय आठ दिवस मुली आठ दिवस राहिले सांगता नाही नाही रे बा नाही रे गोल्या मी नाही राहिलो मा सासूरवाडीत मग मले म्हणतो आठ दिवस राहिला काऊन नाही रे बरं बरं जाय हात पाय तोंड धुई मी चहा बनवतो त्यासाठी जाय जाय काऊन पार्वती गेली नाही काय भाऊ भिजले गेले नाही जाईन आता जाईन जाईन बापा येऊन जाईन जाऊन ना काऊन भाऊ बीज झाल्या जाशील काय काल काऊन नाही गेली तर कालच जाते ना येऊन जाते जाईन मनही नाही लागत व जावाले मनही नाही लागत काय जावा म्हणलं फुसत नाही काय नाही म्हणून नाही गेली बापा पाहिन आता होईन मन तर चालली जाईन बरं जाऊ द्या माय सोडा तुम्ही मी जात राहील ले काले जावा जावाच राहीन तवा अहो विमला ताईची सून आली ना माहित नाही काय दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या आदल्या दिवशीच तर आली ते माहित आहे माहित आहे आली तर काय झालं आली तर काय मोठी नवाई केली आली तर सून वय गावची आली तर चाला तर जरास भेटू पाहू कशी काय आहे बोलणं चालणं कशी काय आहे पाहू ना जरास नाही तर विमला ताई काय म्हणून तर पाय म्हणून माई सून आली हा लग्न झालं तव्हापासून तर आत्ता पहिल्यांदा सून आली तर कोणी आलंय नाही म्हणून पावाले गंगा तर तू येत वेगळंच चालते व काही ना काही तशी नाही म्हणत मी का शिंग नाही येईन ते सांगत मग कशी म्हणतो तू तिले पाहिले काय जावं लागते तिथे येऊन जाव म्हणलं चाललं जावा येऊन जावा पाहून थोडस बरं वाटन विमला ताईले आल्या बा मा सुनीले भेटाले आल्या बरोबर आहे बा पार्वती बरोबर आहे चला मग चला चला पाहू कितीक मानदान करते कशी काय राहते पाहू बर मानादानासाठी काय मानादानासाठी तिले पावले जाऊन राहिलो आपण आपले पाय धुवायला लावशील का तिले नाही हो तशी नाही म्हणत मी पाय गायले धुवायला लावू बापा म्हणलं बोलणं चाललं कसं आहे आजी काजीनं बोलते का आपल्याला तू कार्य अशी म्हणते अशी म्हणतो मी बरं चाल बापा चाल चाल येऊ आता विमला ताईच्या सुनीले पाहून चल शांताबाई वा शांताबाई आली नाही का भावाच्या घरून आली ना कालच तर संध्याकाळी आली दिसली होती ना मला ते कांता चला मग शांताबाईच्या घरी जाऊ आणि शांताबाईला घेऊन जाऊ मग विमला ताईच्या घरी चला मग चला दोघं तिघासाठीच काय बनवत बसा सगळे जण राहते तर स्वयंपाक करायला मस्त वाटते असं चांगलं वाटते बेबी बाई येत होत्या तर तेले आईनं ठेवून दिलं शांताबाई अमन कसा टाइम भेटला हो तुम्हाला हा सकाळी सकाळीच कसा टाइम भेटला बापा तुम्हाला झाले का तुमच्या घरचे काम झाले वाटते झाले फुरसत हा
संग मंग चालले मा घरी काही पाण्यासाठी झगडा गिगडा आणला काय वो कोण हां झगडा घेऊन आले का मा घरी नाही वो शांताबाई झगडा गिगडा नाही बापा काही झगडा नाही भांडण नाही आणि आमचे काम झाले अर्धे बाकी आहे करून राहिलो बापा बसा ना बसा मग चहा बनवतो फराळाचा देतो तुम्हाला बसा बर ते राहू दे चहा पाणी राहू दे तू बोलावशील ना तवा येईन त्या घरी फराळ कराले आणि चहा प्यावाले आता आम्ही आमच्या पायानं चालत आलो आमच्या मतानं तर चहा पोहे खावासाठी ना फराळ करायसाठी नाही आलो शांताबाई तू घरी बिना बोलावल्या नाही येईन त्या घरी फराळ कराले आणि चहा प्यावाले बरं आताच बोलावतो ना मग आता बोलावतो तुम्हाला या व गंगा पार्वती मुन्नी आणि कमला या बर चला बसा बर फराड करा बर फराड आणतो मग चहा मांडतो काय शांताबाई तू बी मजा कस करत राहतो बा आता राहू दे ते फराड पोवा राहू दे आता आणि चल आमच्या संग आता बाहेर घुमाले अमाय बाई कुठं आता घुमाले कुठं आता घरचे काम धंदे मैसून नाही ना घरी स्वयंपाक करायचा आहे माया हा कोय कोय करण ना माय पोर गण रामदास भाऊ तुमचे बाहेर गावी नाही व शांताबाई बाहेर गावी नाही आपल्या बिमलाताईच्या घरी बिमलाताईच्या घरी चाल म्हणतो तुले पाहिले काय झालं बिमलाताईच्या घरी काय झालं बिमलाताईले तब्येत गिब्येत बरी आहे ना बिमलाताईची बरी आहे व शांताबाई तब्येत गिब्येत बरी आहे ते मी आज म्हणलं यायले चला बिमलाताईच्या घरी म्हणून तब्येत बरी आहे म्हणतात मग कायच्यासाठी व कायच्यासाठी बिमलाताईच्या घरी अहो शांताबाई बिमलाताईची सून आली ना दिवाळीच्या आदल्या दिवशी बिमलाताईची सून आली तर पावाले सुनेले पावाले चाला नाही काय आता नवती नवरी चाली बापा आपल्या गावामध्ये झाले असं लय वर्ष लग्नले पण आता आपल्या गावामध्येच तर नवी आहे म्हणून म्हणतो चाला ना पावाले पाहून येऊ थोडस हो हो मी म्हणतच होती व मा म्हणतच होती एक गोष्ट का बिमलाताईच्या सुनेले पावाले जाऊ म्हणून हो चला 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 बरं बरं आल्या तुम्ही बरे आल्या चला चला पटकन पाहून येऊन जाऊ आणि मग करण लागन तुम्ही स्वयंपाक चला चला हो चाल चाल पैसे घेतले ना 100 रुपये म्हणा 10 रुपये म्हणा का 50 रुपये म्हणा पैसे घेऊन घ्या संग पैसे काय ले वा शांताबाई पैसे काय ले तिथून काही खरेदी करून आणायला लागते का आपल्याला पैसे घे म्हणतो अव मोठ्या अंगोनीनं चालले तुम्ही तिले पावाले हा तर शगूनचे 10-20 रुपये हाती नाही द्यावा लागन का पहिल्यांदा चालले तर नाही तर जाऊच ना का अमाय हो गड्या हो शांताबाई हो पैसे द्यावा लागन गड्या थोडे नाही थोडे हो बापा चल मी कधी जातो घरी आणि पैसे घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही चला सगळे जणी बिमलाताईच्या घरी मी आणले हो मी आणले 10 रुपये आहे बापा मापाशी तेवढे देऊन दिन मी मा शक्तीनुसार माझ्याजवळ आहे 50 रुपये कमला तू नाही बोलली त्याजवळ किती काय हाय ना हाय शांताबाई हाय माझ्याजवळ बी आहे चला थांबा गड्या मग थांबा इथंच थांबा जराशा संग मंगत जाऊ मी घेऊन घेतो पैसे थांबा गड्या तुम्ही थांबा मी पैसे घेतो सीधी येतो बिमलाताईच्या घरी हो ये लवकर येतो नाही तर वाट पाहायला लावशील येतो ना लवकरच येतो घेतले पैसे का चालले चला व मग चला मग आता बिमलाताईच्या घरी बिमलाताईच्या सुनीले पावाले आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही हा आणि व्हिडिओले लाईक करा आणि व्हिडिओले शेअर बी करत जा आपलं चॅनल होय आपलं ओरिजिनल शांताबाईचं चॅनल होय महाराष्ट्राची चुगली आपलं असल मराठी विदर्भाचं चॅनल होय वराडी भाषा आणि आपल्या चॅनलवर असाच प्रतिसाद राहू द्या तुमचा चला मग आता उद्या भेटू आता उद्याच्या भागामध्ये बिमलाताईच्या सुनीले भेटू आता सगळे संग कशी कशी वागते कसं कसं काय करते कशी बोलते कसं कसं तिले रीतिरिवाज समजते का नाही समजत आपल्या गावातला पाहू आता उद्याच्या भागामध्ये.